नमस्कार विद्यार्थी मित्रांनो कर्बोदके स्निग्ध पदार्थ व प्रथिने यांची आपल्याला मोठ्या प्रमाणात गरज असते हे आपण बघितले आता अल्प प्रमाणात आवश्यक असणारे अन्न घटक म्हणजे जीवनसत्वे व खनिजे यांची आपण आता माहिती घेणार आहोत आता जीवनसत्वे या जीवनसत्वांचे विविध प्रकार असतात त्यांना इंग्रजी नावे दिली आहेत उदाहरणार्थ जीवनसत्व ए बी सी डी ई आणि के ही मुख्य जीवनसत्वे आहेत या जीवनसत्वांची अल्प प्रमाणात आवश्यकता असली तरी त्यांच्या अभावामुळे गंभीर स्वरूपाचे दोष किंवा विकार निर्माण होतात उदाहरणार्थ ए जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे रातांधळेपणा येऊ शकतो तर डी जीवनसत्वाच्या सततच्या अभावामुळे हाडे कमकुवत व ठिसूळ होतात जीवनसत्वांमुळे आपल्या शरीराला रोगांचा प्रतिकार करण्याची शक्ती मिळते आता खनिजे ही खनिजे नेमकी कोणती तर लोह कॅल्शियम सोडियम पोटॅशियम ही शरीराला आवश्यक असणारी खनिजे आहेत शरीराला त्यांची गरज अल्प प्रमाणात असली तरी अनेक अत्यावश्यक क्रियांमध्ये त्यांचा मोठा सहभाग असतो उदाहरणार्थ रक्तातून ऑक्सिजन वाहण्यासाठी लोहाचा उपयोग होतो रक्तात लोहाचे प्रमाण कमी झाले तर ऑक्सिजनचा पुरवठा पुरवठा होत नाही त्यामुळे अशक्तपणा व सतत थकवा येतो या विकाराला ॲनिमिया रक्तशय किंवा पांडुरोग असे म्हणतात कॅल्शियम या खनिजामुळे आपली हाडे मजबूत होतात विविध फळे फळभाज्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्ये तसेच त्यांच्या साली आणि धान्याचा कोंडा हे जीवनसत्वे व खनिजांचे स्रोत आहेत म्हणूनच शक्य ती फळे आपण सालीसकट खावी तसेच पिठातील कोंडा चाळून फेकू नये त्याचा जेवणात वापर करावा यामुळे शरीराला जीवनसत्वे व खनिजांची कमतरता भासत नाही सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला मध्यान्ह भोजनात कोणत्या अन्न दिले जाते अगदी बरोबर डाळ तांदळाची खिचडी कडधान्यांची उसळ यामुळे शरीराला आवश्यक अन्न घटकांचा पुरवठा होतो त्यालाच आपण संतुलित आहार असे म्हणतो आता संतुलित आहाराविषयी अधिक माहिती मिळवूया मुलांना कृती उत्तम आहे असे आपण म्हणतो तेव्हा आपण आपल्याविषयी काय सांगत असतो बरे तर माझी प्रकृती चांगली आहे याचाच अर्थ असा की आपली सर्व कामे अभ्यास खेळ इत्यादी सहज करता येण्या इतपत आपल्यामध्ये शक्ती आहे व ती कामे आपण उत्साहाने व आनंदाने करू शकतो आपल्या शरीराची वाढ योग्य रीतीने होत आहे तसेच आपण वारंवार आजारही पडत नाही आपली प्रकृती उत्तम राहावी असे सर्वांनाच वाटते त्यासाठी आपल्या शरीरात कर्बोदके प्रथिने स्निग्धपदार्थ जीवनसत्वे आणि खनिजे या सर्वांचाच योग्य तेवढा पुरवठा होणे गरजेचे असते सर्व अन्न घटकांचा योग्य तेवढा पुरवठा करणाऱ्या आहाराला संतुलित आहार असे म्हणतात आता हे सर्व अन्न घटक योग्य प्रमाणात मिळाले नाही तर त्याचा गंभीर परिणाम शरीरावर होतो आता ते परिणाम कोणते पोषण आणि कुपोषण शरीराचे नीट पोषण होण्यासाठी आहारात सर्व अन्न घटक पुरेशा व योग्य प्रमाणात मिळणे आवश्यक असते एखाद्या व्यक्ती व्यक्तीच्या आहारात काही अन्न घटकांची सतत कमतरता राहिली तर तिची नीट पोषण होत नाही ती व्यक्ती कुपोषित आहे असे आपण म्हणतो कुपोषणामुळे हो व्यक्तीच्या आरोग्यावर गंभीर असे परिणाम होऊ शकतात उदाहरणार्थ कर्बोदके व प्रथिने पुरेशा पुरेशा प्रमाणात मिळाली नाहीत तर शरीराची वाढ खुंडते माणसाला सतत थकवा वाटतो अभ्यासात तसेच खेळात व इतर कामांमध्ये उत्साह वाटत नाही एखाद्या जीवनसत्वाच्या किंवा खनिजाच्या अभावामुळे काही विशिष्ट आजार होऊ शकतात आहाराविषयी काही गैरसो समजुतीसुद्धा असतात काहींना वाटते दूध तूप सुकामेवा गोडाचे पदार्थ तेलगट पदार्थ चॉकलेट केक बिस्किटे खूप खाऊन धष्टपुष्ट झालेले मूल सुदृढ असते परंतु केवळ आवडेल तेच खाल्ले आणि सर्व अन्न घटक शरीराला मिळाले नाहीत तर व्यक्ती कुपोषित राहते आणि या कुपोषणाचा व्यक्तीच्या जीवनावर गंभीर परिणाम होतो